महाराष्ट्र गुजरात सीमेवरील नाशिक जिल्ह्यात असलेल्या जंगलांमधील मौल्यवान अशा खैरांच्या लाकडांची तस्करी करणाऱ्या पुष्पाला वनविकास महामंडळाच्या पथकानं अटक केली आहे सिनेस्टाईल तस्करी करणारा पुष्पा सिनेस्टाईल पद्धतीनेच वनविकास महामंडळाच्या जाळ्यात अडकलाय या पुष्पाला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्यीय रॅकेट उघडकीस आलंय नाशिक जिल्ह्यातील जंगलांमध्ये स्थानिकांमार्फत घुसखोरी करून खैर आणि सागाच्या मौल्यवान वृक्ष प्रजातीची सर्रासपणे कत्तल करत तस्करी करणारा गुजरातचा कुख्यात तस्कर संशयित नवसुभाई लोहार उर्फ पुष्पा यास वनविकास महामंडळाच्या चार पथकांनी नाशिक शहरातील पेठनाका इथं सापळा रचून सिनेस्टाईल पद्धतीनं जाळ्यात घेतलंय न्यायालयानं त्यास तीन दिवसांची वनकोठडी सुनावली होती रविवारी पुन्हा नवसुभाई यास न्यायालयात हजर करण्यात आलं न्यायालयानं पुन्हा पाच दिवसांची वनकोठडी दिली आहे सीमावर्ती भागात वनविभाग प्रादेशिक आणि वनविकास महामंडळाच्या अखत्यारीतील जंगलात घुसवर करून तस्करांची टोळी चालवणारा अट्टल नवसुभाई हा वनविभागाला मागील अनेक वर्षांपासून हवा होता प्रादेशिक वनविभागाच्या यादीवर त्याच्याविरुद्ध तीन तर एफ डी सी एमच्या यादीवर यापूर्वी पाच असे एकूण आठ आणि स्थानिक गुल्हे पोलीस ठाण्यात मारहाणीचे दोन असे तब्बल दहा गुन्हे दाखल असल्यानं प्रथमदर्शनी तपासात समोर आले मागील सहा ते सात वर्षांपासून हा वनविभागाच्या हाती लागत नव्हता आता वनविकास महामंडळाच्या पथकानं त्याला ताब्यात घेतल्यानंतर आंतरराज्य तस्करीचा रॅकेट देखील उघड होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे गुटखा बनवण्यासाठी या मौल्यवान लाकडाची तस्करी केली जाते नवसुभाई हा गुजरात स्थित दहा ते बारा जणांची टोळी सोबत घेत आणि सीमावर्ती भागात शिरकाव करत होता यासाठी सीमावर्ती भागातील स्थानिक आदिवासी लोकांची तो मदत घेत असायचा वेळेप्रसंगी वनपथकांवर दगडफेक वृक्षतोड आणि जंगलात जाण्याच्या व बाहेर पडण्याच्या चोर वाटा दाखवण्यासाठी तो त्यांचा वापर करत असल्याचं समोर आलंय स्थानिकांना प्रतिकिलो वीस ते पंचवीस रुपये प्रमाणे खैराचा मोबदला देऊन गुजरातमध्ये दे सुमारे तीस ते चाळीस रुपये प्रति किलो या दरानं तो विक्री करत असल्याचं तपासात समोर आलंय नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भागात एफ एमचा जो खैर खाईर, खैराचा जो चांगला भाग आहे तसेच प्रादेशिकचा साग आणि खैराचा जो भाग आहे या भागामध्ये एक नवसू लोहार नावाचा व्यक्ती वारंवार वनगुन्हा करत होता खैराची तस्करी करत होता जो व्यक्ती त्याच्या गा, गाव गावामध्ये सीमावर्ती भागामध्ये पुष्पा या नावाने ओळखला जातो किंवा तो पुष्पा राहून समाजामध्ये एक चुकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत होता या आरोपीच्या मागे आम्ही खूप दिवसापासून होतो आत्ताच काही दिवसापूर्वी आम्ही त्याला अटक केली आणि त्याला कोर्टामध्ये हजर केलं असतं कोर्टाने प्रथम आम्हाला दोन दिवसाची फॉरेस्ट कस्टडी दिली आणि पुन्हा काल वाढवून पाच दिवसाची फॉरेश कस्टडी दिली त्याच्याकडून आम्हाला इतर त्याच्या साथीदारांचे नावे मिळाले आहेत त्यानुसार आम्ही तपास करत आहोत सीमावर्ती भागामध्ये आम्ही त्याला घेऊन जंगल पंचनामे आणि मेमरणम पंचनामाही केलेला आहे ना सामान्य नागरिकांमध्ये आम्ही आशाप्रवृत्तींचा प्रवृत्ती वाढू नये यासाठी आम्ही जनजागृतीही करत आहोत तसेच इतर जे त्याचे आरोपी आहेत किंवा जिथं तो माल पुरवत होता गुजरातमध्ये अशा काही व्यक्तींची नावे समोर आलेल्या ना आहेत त्या मोठ्या व्यापाऱ्यांनाही आम्ही लवकरच पकडणार आहोत आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशा कोणत्याही पुष्पा प्रवृत्तींचा त्यांना स्टेटस किंवा हे करून त्यांना त्यांना प्रवृत्तींना वा जोर देऊ नये अशा व्यक्ती आप अशा प्रवृत्तींचा आपण वेळीच नायनाट केला पाहिजे धन्यवाद